मुख्य जुने नाशिक शिव जन्म उत्सव समिती तर्फे फेब्रुवारी महिन्यात शिव जयंती तसेच 350 राज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे। त्यानिमित्ताने यंदाची पहिलीच बैठक जुने नाशिक येथील शिवाजी चौक भागात संपन्न झाली। जन्म उत्सव निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसंदर्भात चर्चा करण्यात आली। 152 मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थिती लावली। प्रत्येकाने आपापल्या सूचना मांडल्या। यंदाच्या शिव जन्म उत्सवानिमित्ताने शिव जन्म उत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। शिवजयंती उत्सव न करता 350 राज्याभिषेक दिनानिमित्त संपूर्ण शिवजयंती सप्ताह करण्याचं ठरलेलं असून विविध प्रकारचे शस्त्र प्रदर्शन, व्याख्यान, लहान मुलांना शिवजयंती समजण्यासाठी त्यांना देणारे पुस्तके आणि प्रत्येक शासकीय कार्यालयात रयतेच्या देखासही हात लावता कारभार करावे असं चित्र देण्याचा संकल्प आणि विविध कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली असून ही जुने नाशिक शिवजन्मोत्सव समितीची पहिलीच बैठक आहे। जसे जसे दिवस जवळ येतील तसे अनेक संकल्पना करून येणारा शिवजयंती उत्सव अतिशय जोरात आणि सर्वात नाशिकमधील आकर्षक असं करण्याचं आयोजन आणि प्रयोजन ऐतिहासिक विषयांवर व्याख्यानांचे नियोजन करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे शस्त्र प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। प्रत्येक शासकीय कार्यालयास भेट देत महाराजांची प्रतिमा भेट देण्यात येणार आहे। दरम्यान 19 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता जुने नाशिक भागातून शिव पालखीचे पारंपरिक वाद्याच्या स्वरात आयोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले। ध्वजारोहण आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बैठकीस सुरुवात झाली। यावेळी विविध शिव जन्मोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच जुने नाशिक परिसरातील नागरिक उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे, नाशिक।